जिंतूर नगरपालिका म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. गेल्या 22.5 वर्षापासून जिंतूर नगरपालिका काँग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बोर्डीकरांच्या बुरजाला हादरे देण्याचे प्रयत्न अनेकदा झाले, मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत बोर्डीकरांच्या पारंपरिक गडाला विजय भांबळेंनी सुरुंग लावला. भांबळे बोर्डीकरांचे कट्टर शत्रूच. या दोघांचा कायमस्वरूपी संघर्ष सगळ्याच निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेसोबत युती करून बोर्डीकरांनी विधानसभेतल्या पराभवाचा वचपा काढला. आता नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा बोर्डीकर विरुद्ध भांबळे संघर्ष पाहायला मिळणार आहे. सगळ्या घटकांना समाधानी अशा पद्धतीचं काम आजपर्यंत आपण करत राहिलो, त्यामुळे लोक आरोप करणारच आहे आणि करतच असतात. त्यापेक्षाही सर्वसामान्य लोकांना समाधान ठेवण्याचं काम आम्ही निश्चितपणे हिमाने इतबारे आजपर्यंत केलेलं आहे आणि त्या विश्वासावरच या म्युन्सिपाल्टीचा झेंडा, काँग्रेसचा झेंडा हा निश्चित फडकणार आहे, यामध्ये दुमत नाही. जिंतूर नगरपालिकेत आधी 21 नगरसेवक होते. 2006 साली राष्ट्रवादी काँग्रेसनं 10 आणि काँग्रेसनं 10 जागा जिंकल्या होत्या, तर एक जागा अपक्ष प्रताप देशमुखांकडे गेली होती. 2011 साली हीच परिस्थिती 12 आणि 8 अशी होती, तर एक जागा अपक्ष गजानन रोकडे यांच्याकडे होती. आता नवीन प्रभाग रचनेनुसार 23 नगरसेवक असणार आहेत. आता मार्केट कमिटी आणि जुना वचपा काढत काँग्रेसचा धोबी पछाड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे. आमचा जाहीरनामा सुद्धा आता 4-5 दिवसांमध्ये आम्ही प्रकाशित करणार आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये सुद्धा बदल करण्याचं लोकांनी 100% ठरवलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जाऊ आणि लोकांना मागच्या आडीत आणि यावेळेस राष्ट्रवादीचा झेंडा नगरपालिकेवरती 100% फडकणार. विजय भांबळे यांच्या अरेरावीला कंटाळून नगरसेवक प्रताप देशमुख यांनी या निवडणुकीत वेगळी चूल मांडली आहे. तिसरी शहर विकास आघाडी स्थापन करून राष्ट्रीय समाज पक्षाच्या निवडणूक चिन्हाखाली त्यांचे 18 उमेदवार निवडणूक लढतायत. मागील जे 2.5 वर्षाचा माझा काळ होता तो काळ अत्यंत महत्वाचा काळ होता, कारण माझं चालवलेलं प्रशासन आणि जिंतूर शहराला माझं लाभलेलं काम या माध्यमातून कामाची पावती मिळेल या आशेनं मी आघाडी उभी केली. जिंतूरची जनता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कंटाळली आहे, त्यामुळे केंद्र आणि राज्याप्रमाणे जिंतूरची जनताही आमच्याच पारड्यात मत टाकतील असा विश्वास भाजपला आहे. तालुका आणि जिंतूर तालुका आणि जवळजवळ 600-650 खेडे ते काय निधी देणार आहेत, त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा राष्ट्रवादीकडून सुद्धा विकास होणार नाही, त्यामुळे जनता तिसरा पर्याय शोधत होती आणि त्या तिसऱ्या पर्यायामुळे आम्ही बीजेपीकडून महाराष्ट्रामध्ये ही सत्ता आहे आणि केंद्रामध्ये आणि त्याचा आपल्याला भरपूर फायदा घेऊन या गावाचा विकास होईल त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत. जिंतूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरले. यात काँग्रेसकडून शुभांगी गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सबीबाई बेगम फारुकी आणि तिसऱ्या आघाडीकडून अहिल्याबाई विनायक देशमुख रिंगणात आहेत. नेते राजकारणात मशगूल असले तरी सर्वसामान्य जिंतूरकर मात्र या सगळ्यामुळे नाखुश आहेत. त्यांना आता विकासाचं राजकारण हवंय. जिंतूरमध्ये 56% मतदार हा मुस्लिम आहे, त्यामुळे मुस्लिम मतदार आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका पार पाडणार आहे. गेल्या 25 वर्षापासून जिंतूरमध्ये काँग्रेसची सत्ता असूनही मूलभूत प्रश्न अजूनही जैसे थे आहेत, त्यामुळे राजकारण न करता या पाणी, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता असे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षाची सत्ता यावी अशी आशा जिंतूरकरांना आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, जिंतूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.